हॅक झालाय म्हणजे माझा फोन माझ्या बरोबरीने दुसरं कोणीतरी चालवतंय. इथे हॅक झाल्यावर माझ्या लक्षात आलं माझं व्हॉट्सॲपच उघडेना. तर जयंतरावनी नमस्कार पाठवला तर माझा फोन हॅक झालेला असताना मी काही केलेला नसताना जयंतरावना नमस्कार आलाय. माझा फोन बंद आहे म्हणून मी फोन बंद केला. फोनमध्ये लपवण्यासारखं काही नाही पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे. कारण म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की हा फोन हॅक कसा झाला. मी तुम्ही बघत असाल मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते. याचं कारण असं की माझा फोन हॅक झालाय. कारण इथे मी जेव्हा आले हॅक झालाय म्हणजे माझा फोन माझ्या बरोबरीने दुसरं कोणीतरी चालवतंय. इथे हॅक झाल्यावर माझ्या लक्षात आलं माझं व्हॉट्सॲपच उघडेना. म्हणून मी जयंतरावना म्हटलं की तुम्ही जरा माझ्या मेसेजवर माझा चेक करा फोन. तर जयंतरावनी नमस्कार पाठवला तर माझा फोन हॅक झालेला असताना मी काही केलेला नसताना जयंतरावना नमस्कार आलाय. माझा फोन बंद आहे म्हणून मी फोन बंद केला. मी माझं चिप बाहेर काढलं आणि जयंतरावना म्हटलं आता निरोप पाठवा. तर जयंतरावनी निरोप पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय सभा सुरू झाली आहे. तर त्या व्यक्तींनी सांगितलं की तुम्ही कुठे आहात. आता इमॅजिन करा की माझा व्हॉट्सॲप माझा फोन हा आधी ह्यांनी तू पण गेला ना रे. आता ह्यांना निरोप आला. ह्यांनी सांगितलंय नमस्कार ताई. तर त्यांना उत्तर आलंय नमस्कार ताई. त्यांनी मेसेज पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय. आता त्याला काय उत्तर आलंय माहिती नाही. हा तर त्यांना मेसेज आलाय आय कॉल यू लेटर म्हणजे नंतर ह्यांना फोन करतील. म्हणजे माझा फोन बंद आहे माझी चिप बंद आहे पण जयंतराव आणि यांच्या सगळ्यांची कोण व्यक्ती गप्पा मारतंय मला माहिती नाही. म्हणजे आता फोन माझा हॅक झालं. मी आता पोलीस कंप्लेंट केली इथे बसल्या बसल्या. पण हे किती चिंता. आता मी कोणावर आरोप करत नाही आहे. कोणी हॅक केला मला माहिती नाही. आता कोण यांच्याशी गप्पा मारतंय हेही मला माहिती नाही. पण फोन हॅक झाला हे प्रकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष झालंय. त्याचा एक नवीन बळी मी झालेली आहे. पण ठीक आहे आता फोन हॅक केला आपल्या फोनमध्ये लपवण्यासारखं काही नाही. पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे. कारण म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की हा फोन हॅक कसा झाला आणि कोणी केला कशासाठी केला. आता SP शी बोलले मी. आता यंत्रणा सुरू झाली आहे. तर कोणी केला माहिती नाही. यंत्रणा कोणाची असते माहिती नाही. जरूर त्यांनी आपल्या फोनवरनं ऐकावं सगळं माहिती काढावी. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. विचारलं असतं तर अशीच माहिती देऊन टाकली असती. फोनच दिला असता घ्या काय करायचं आहे ते. आणि मला सगळं ते घेऊन जायची सवय झाली आहे. पक्ष नेला चिन्ह नेलं अजून काय काय नेतील याची काही गॅरंटी नाही. एक फक्त बाकी सगळं घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून. माझे मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. आणि खरंच अमोलदादा तुम्ही भाषण करत होता. सॉरी माझं अर्ध लक्ष तुमच्या भाषणाकडे होतं आणि अर्ध फोनमध्ये होतं. कारण का मला माहिती नाही की त्या फोनचा कोणी गैरवापर करू नये. कारण का आता ह्यांना वाटतंय की हे माझ्याशी बोलत आहेत. आता त्या माणसांनी चुकीचे काही मेसेजेस कुणाला पाठवले काही व्यवसाय करू काहीही करू शकतं. म्हणजे ती व्यक्ती जयंतरावांशी बोलते ह्यांचे म्हणजे सगळ्यांशीच बोलते ती. आता आणि कुणाकुणाला काय काय माझ्या मोबाईलवरनं मेसेज पाठवले हे माहिती नाही. त्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान हे चांगलं आहे पण त्याचा गैरवापर किती होतोय आणि कोण करतंय. आता जमाना खराबी आहे. त्याच्यामुळे आता नक्की माझ्या फोनचा काय उद्योग चाललाय. ज्यांच्या ज्यांच्याकडे सगळे मेसेज पाठवून बघा बघा तुम्हाला काय निरोप येत आहेत. आणि काही मागा पैसे मागा तिकीट मागा काय पाहिजे ते मागू. बघू तरी काय काय ताकद आहे त्या माणसाची. कळेल तरी कितने पाणी मे गप्पा मारणारा. पण हे खरंच दुर्दैव आहे की राजकारण आणि त्याची पातळी काय काय परिस्थितीत झाली आहे. या मतदारसंघाबद्दल अमोलदादा तुम्ही बरंच बोलला. हा मतदारसंघ आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघात एक आता वेगळा प्रवाह म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एक मतप्रवाह आहे आणि दुसरा आपला काँग्रेसचा मतप्रवाह आहे. या दोनच मताची लोकं आहेत. इथे तिसऱ्याला जागा नाही. त्याच्यामुळे जी काही लढा होईल ती दोनच लोकांमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या विरुद्ध ते एवढीच ती लढाई होणार आहे. आणि लोकसभेला तुम्ही जी गोष्ट म्हणला
सारच सकाळी मला कोणीतरी सांगितलं, त्या धमक्या बिमक्यांची सवय झाली, आता कंटाळा आला ते बोलून बोलून पण. म्हणजे आता कोणी धमकीचा फोन आला तर सांगत पण नाही, आणि मला वाटतं लोकसभेनंतर बंदही सगळ्या झालेल्या आहेत. फोटो लावला तर घरी जा वगैरे असं सगळं अगदीच बाळबोध आहे. म्हणजे आत्ता मी जेव्हा विचार करून बघते ना, तेव्हा मला वाईट वाटायचं की ज्यांच्याबरोबर आपण इतक्या वर्ष एकत्र राहिलो ते असे फोटो लावला तर का त्याच्या घरी जात आहेत, धमक्या देत आहेत वगैरे वगैरे. पण आता वाटतं जाऊ दे, झालं गेलं, आता ते लोकसभा विसरा, पुढे चांगल्या कामाला लागा. आपल्या पाण्याचा प्रश्न असतील, आपल्या रस्त्यांचे प्रश्न असतील, आता त्याच्या मागे आपल्याला नाही, इतिहासात नाही रमायचं, पुढे काय करायचं आहे विधानसभेला याचा आपण विचार करायचा आहे. माझ्या पण जरा पोटात गोळा आला जेव्हा अमोल दादा म्हणाले कॅन्डिडेट कोण कॅन्डिडेट कोण, म्हटलं सर्वे यायला तर एक आठवडा आहे, ते असं काय भाषण करतायत. मग माझ्या लक्षात आलं की त्यांचं काय चाललंय, कारण मी जयंतरांना विचारलं, म्हटलं अहो सर्वे तर आला नाही, तुम्ही कसं काय कॅन्डिडेट. ते पण माझी फिरकी घेत आहेत, म्हणतात थांबा गंमत बघा गंमत बघा. त्याच्यामुळे खूप खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने आपला प्रचार आणि पुढची महाराष्ट्राची 5 वर्ष कशी असतील ह्याच्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे. 1 वर्षापूर्वी आपण कुठे होतो आणि आज कुठे आहोत विचार करा. 1 वर्षापूर्वी पक्ष होता नाही, चिन्ह होतं नाही, कसं लढणार काय लढणार काही माहिती नव्हतं, चिन्ह मिळेल का नाही. मला अजून ते दिवस आठवतात, जयंतराव इकडे सगळं नियोजन बघायचे, अमोलदादा मी आदरणीय पवारसाहेब स्वतः इलेक्शन कमिशनमध्ये 4-4 तास सुनावणी व्हायची, 4-4 तास. एक कागदपत्र जी त्यांनी मागितलं तो आम्ही दिला नाही असं झालं नाही. अशा 8 सुनावण्या झाल्या, 4-4 तास आदरणीय पवारसाहेब एका खुर्चीवर न बोलता बसून राहायचे, आणि नंतर प्रेसशी कधी बोलायचे नाही, आपलं वकील जे बोलायचे त्याच्या शेजारी शांतपणे उभे राहायचे आणि घरी यायचे. मग आमचा निर्णय तुम्हाला माहितीच होता, अदृश्य शक्तीने निर्णय आधीच घेतला होता, पण पक्ष नेला चिन्ह नेलं आपण रडत बसलो नाही, आपण नवीन चिन्ह घेतलं आणि कामाला लागलो. मला नामोल दादाला तर माहिती पण नव्हतं, बजरंग आप्पा तर बीडमधून, पण फक्त जयंतरावांना आणि आदरणीय पवारसाहेबांना माहिती होतं आम्ही सगळे निवडून येणार आहे. आम्ही सगळे आपल्या इलेक्शनला एकमेकाला फोन करायचो, काय चाललंय रे. मग तो म्हणायचा अरे आज तो सोसायटीवाला गेला. अच्छा आज काय झालं अमोल दादा, म्हणले आमदार तर आधीच गेले पण आज ना माझ्या कमिटीमध्ये तो साखर कारखान्याचा तो कमिटीचा तो होता तो पण आज गेला. म्हटलं आज कसा काय गेला, ते म्हणले त्याला फोन आला. माझ्याकडची तर आधीच गेली होती सगळी, माझ्याकडे साखर म्हणजे आमदार नाही एक पण, सोसायट्या सगळ्या तिकडे, बँक तिकडे, कारखाने तिकडे, काय दूध संघ तिकडे, सगळीच तिकडे, ZP तिकडे, पंचायत समिती तिकडे, बाजार समिती तिकडे, सगळे 100% तिकडे. पण फक्त मतदार राजा आणि ह्या देशातला स्वाभिमानी माणूस आपल्याबरोबर राहिला हीच आपली ताकद आहे. आणि माझे गैरसमज त्याच्यामुळे गेले,